नमस्कार, मी प्रीती वैद्य, किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्ट आहिरवडे कामशेतची मी संचालिका आहे. आज आपल्याकडे एक अतिशय वेगळा असा कार्यक्रम इथे घेतला जातोय आणि तो कार्यक्रम आहे यज्ञेश आसवले यांच्यातर्फे. हे वडगाव बुद्रुक इथून आपल्याकडे आलेले आहेत, कुठले तात्वे बुद्रुक इथून आलेले आहेत आणि यांनी एक अक्षरशः समाजापुढे आदर्श ठेवलाय. आता आपण बघताय की याच्यावरती हा जो आपल्याला याच्यामध्ये बैल दिसतोय, ते चित्र दिसतात आणि हे सर्व जे लिहिलेलं आहे हे एका मुक्या जनावरासाठी. आज तो त्याच्यामधला जो भाग आहे तो आपण जर त्याचे काही अनुभव पाहिले युट्यूबवरती किंवा त्यांचं जर आपण ऐकलं सगळं तर अनेक लाखो त्याचे फॉलोअर्स आहेत, लाखो व्ह्युअर्स आहेत आणि अक्षरशः काय त्या म्हणजे काय कमवून आहे. त्याचं नाव आहे मन्या भाई असं त्याला म्हणतात. आपल्याला वाटेल की एखाद्या माणसाबद्दल आपण बोलतोय तर तसं नाहीये मंडळी. हा एक बैल आहे ज्याने स्वकर्तृत्वावरती अक्षरशः सर्वांची मनं त्याने जिंकली एवढा हा मौल्यवान बैल. आणि त्याचा जे अंत्य झालेला आहे आणि त्या दुःखामध्ये खरंच ह्या दादानी त्याच्यासाठी आपल्या किनारा वृद्धाश्रमासाठी एवढा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलाय. काय कारणास्तव त्याचे मालक इथे येऊ शकलेले नाहीये पण त्यांनी हा जो कार्यक्रम घेतलाय हा खरंच एक समाजापुढे आगळा वेगळा आदर्श आहे. आणि आपण किती प्रेम करू शकतो कोणा हे त्यांनी याच्यामधून दाखवून दिलंय. खरंच आज आमच्या समस्त किनारा परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आणि माझ्याकडे शब्द नाहीयेत खरं सांगायचं तर खूप कमी लोक जगामध्ये अशी आहेत की जी अशा पद्धतीने कार्यक्रम घेतात. आपण नीट निरखून बघूयात हे जे बॅनर आहे आपण नीट निरखून बघू. त्याच्यावरती लिहिलेला शब्द आणि शब्द अक्षरशः खूप मौल्यवान आहे. हा म्हणजे सप्त हिंद केसरी मन्या भाऊ असं आणि सदैव आठवणीमध्ये. आपण भक्ता मंडळी किती प्रेमी आहेत, त्याचे मालक आहेत बरोबर ना. आणि हे तुम्ही आसवले भाऊ स्वतः आहात. तर ज्यावेळेस हे स्वतः आता आज एक महिना होतोय त्याला जाऊन पण मनातन मात्र याचं स्थान काही कमी होणार नाही कारण खरंच अतिशय वेगळं कर्तृत्व असं ह्याचं होत. तर तुम्हाला म्हणजे खरंच मनापासून धन्यवाद देते मी हे सगळ्या किनाऱ्याच्या आपल्या 100 राज्यांतर्फे. मी तुम्हाला खूप आशीर्वाद देते. प्रत्येक वेळेस जिथे जिथे स्पर्धा असेल काय असेल तर तुम्ही भेटायला गेला, तुम्ही एक आगळं वेगळं स्थान त्याचे समाजा निर्माण केलं. त्यांनी तर आम्हाला हे पण सांगितलं की उद्घाटनाला सुद्धा बोलवायची लोक त्यांना. हे खरंच एक वेगळं देवत्व त्याच्यामध्ये होतं आणि आज आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. बाकी जास्त म्हणजे मी स्वतः इतके भाऊक झाले तर 5 वाजल्यापासून सर्वजण इथे बसलेले आहेत येऊन आणि आपल्या ते वाट बघतात सरांची पण काय कारणाचं ते येऊ नाही शकले. पण एक प्रेम किती असू शकतं याची आम्हाला आज प्रसिद्धी आली. तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही अशीच सेवा का एखादं मुक जनावर असतं त्याला बोलता येत नाही पण त्याच्या भावना त्याला कळतात त्याच्यामध्ये त्या माणसामध्ये सुद्धा देवाचा अंश असतो कारण त्या माणसाला त्याची भावना कळते. नक्की काय त्याच्या मनामध्ये चाललं हे कळतं हे जाणवतं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्याला मी 4 शब्द संपवते आणि तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि आमच्या समस्त किनारा परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देते. थँक्यू.